CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर। राज्य सामान्य माणसाला न्याय देणार नाही, तिथे कायदा सुव्यवस्था चांगली असते। आज नागपूर ही महाराष्ट्राची दुय्यम राजधानी आहे। देशामध्ये नागपूरला काय म्हणलं जातं तुम्हाला माहिती आहे? क्राईम सिटी एवढे गुन्हेगारांचं केंद्र म्हणून नागपुराची ओळख केली जाते की ज्या नागपुरातून गृहमंत्री आणि या राज्याचा मुख्यमंत्री येतो। मुख्यमंत्र्यांच्या गावामध्ये गुन्ह्याची संख्या वाढली म्हणून त्या गावाचं नाव गुन्हेगारांचं शहर म्हणून व्यवस्थापन सरकार येतं। याच्याची बेजत या राज्याची कधी झाली नाही, नागपूरची कधी झाली नाही, विदर्भाची कधी झाली नाही आणि आज ही स्थिती या भाजपवाल्यांनी करून ठेवली। आज हिंगणघाट सारख्या गिरण्यांना चालू करायला केंद्र सरकार मदत करायला तयार आहे। केंद्राचे अर्थमंत्री आहेत निर्मला ताई फिरसेला, त्यांनी परवा जाहीर केली की कारखानदारी चालवण्याच्यासाठी कॉर्पोरेट सेक्टरला आम्ही फार मोठी रक्कम देणार आहोत आणि या सगळ्या मोठ्या लोकांनी जे कर्ज करून ठेवलं त्यामुळे बँका संकटात आल्या, त्या बँकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार या मोठ्या लोकांच्या कर्जाची भरपाई करण्यासाठी 81,000 कोटी रुपये भरणार म्हणजे शेतकऱ्याचं थकलं तर त्याच्या घरावर जमतील आणि मोठ्यांनी थकवलं तर केंद्र सरकार त्या ठिकाणी पैसे घालणार पुन्हा कधी हे जाते चालले। राज्य सामान्य लोकांच्यासाठी नाही, मोठ्या लोकांच्यासाठी चाललेलं आहे आणि त्या सगळ्या गोष्टीचे परिणाम आज ठिकठिकाणी कारखानदारी बंद व्हायला लागलेली आहे।